मी सिंधू नाडकर्णी बोलते आणि माझ्याकडे शंकर महाराज हे नेहमी येत असत. त्यांचा फोटो माझ्याकडे आहे, त्यांनीच मला हा फोटो आणून दिलेला होता. त्याच्या आधी त्यांनी एक आम्हाला त्यांचा शिरोमणी म्हणजे टोपी त्यांची ती पण त्यांच्या हातानेच आम्हाला आणून दिली होती. त्यांची सेवा मठावर जे हे धनकवडीचे सेवा करणारे त्यांचे बाबूराव रुद्र होते, त्यांनीही महाराजांना तुमची टोपी तुम्ही घ्या आणि ही तुमच्याकडे असू द्या आता म्हणून त्यांनी त्यांच्याकडे दिली आणि ती त्यांनी तशी ठेवून घेतलेली. त्याआधी आम्हाला त्यांचा एक कोट मिळालेला, एक पटवर्धन म्हणून माणूस राहत होते इकडेच, त्यांनी तो कोट दाखवला महाराजांचा, हा महाराजांचा कोट म्हणून. तर त्याने आणल्यानंतर आम्हाला म्हणाले एक महिना ठेवून घ्या आणि महिनाभर ठेवून घेतला. ह्यांना मग ते तो घ्यायला आले म्हटलं आणि ह्यांना वाईट वाटलं. हे महाराजांना म्हणाले आता तो कोट जाणार, अरे मी तुझ्यातच आहे, तू कशाला काळजी करतो, तू असं हे करून घेऊ नको, मनाला वाईट वाटून घेऊ नको असं म्हणाले. तेवढ्यात ते पुण्याला गेले होते तेव्हा बाबूराव रुद्रने त्यांच्या हातातली टोपी दिली. ही टोपी दिल्यानंतर ते ताबडतोब इकडे घेऊन आले आणि ह्यांना म्हणाले हा गे माझा शिरोमणी तुला म्हणून, आणि ही टोपी त्यांच्या स्वाधीन केली. आता ते आम्ही अगदी म्हणजे येता जाता सगळे जे कोण येतील भक्तगण ते सगळे आपले टोपीचा नमस्कार करून घेऊन हे करून करतात. शंकर महाराज की जय. मग हा फोटो माझ्याकडे कसा आला म्हणून समजा, तर हा फोटो त्यांनीच मला दिला. त्यांना मी सारखी म्हणते महाराज तुमचा एक मोठा फोटो मला पाहिजे, तुमच्या मठात कसे आहे तसाच पाहिजे म्हणून. तर मला म्हणाले चल देऊ देऊ तुला देऊ देतो तुला चल चल आपण पुण्याला जाऊया म्हणून मला आम्हाला घेऊन गेले. पण सगळ्या फोटोवरती सगळ्या ट्रस्टीचे नाव होते, एकाच या फोटोवर ट्रस्टीचं नाव नव्हतं. त्यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे एक दोन दिवस आधीच ते डॉक्टर भोईने आणून ठेवला होता तो फोटो. आणि त्यांना मग शिंदे काका शिंदे सरकार म्हणून पुण्याला असतात, त्यांच्याकडे त्यांनी भोई डॉक्टरना बोलून घेतलं आणि ते शंकर महाराज ते पण भक्त होते शंकर महाराजांचे आणि त्यांना बोलून सांगितलं तो मठात फोटो कुणी ठेवलेला आहे. त्यांनी म्हटलं मी ठेवलंय महाराज, माझा प्राण ओतलाय त्याच्यात, मग ह्या ताईला पाहिजे तो फोटो म्हणून. काही हरकत नाही देवा, तुम्ही सांगितल्यानंतर मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला देऊ इच्छितो म्हणून. तर त्यांनी मग हे केलं आणि दुसऱ्या दिवशी ते आम्हाला मठात घेऊन गेले. मठात कोणीही नव्हतं, देव कसा करतो बघा, एक माणूस पण नव्हता, फक्त मी हे डॉक्टर भोई आणि महाराज आम्ही तिघच होतो चौघ. आणि त्यांनी मग सांगितलं, मी म्हटलं हा मला फोटो पाहिजे म्हणून. त्यांनी मग हरकत नाही तुमच्या स्वाधीन करतो म्हणून तो फोटो काढला आणि तिकडे ठेवला. तेवढ्यात दिवाकर राव ते तिकडे बसले होते समाधीकडे, तर ते महाराजांचं ध्यान लावून बसले होते, महाराज त्याच्या बाजूला जाऊन बसले. आता फोटो घेतला तो न्यायचा कसा, एसटीतनं नेणं पण मुश्किल आहे आणि ते टॅक्सीत पण तो बसेल की नाही हा ही पण शंका आली. महाराज म्हणाले कशाला काळजी करता, जायला मला जागा मिळणार म्हणून. दिवाकर रावतेने डोळे काढ का उघडले आणि महाराज तुम्ही म्हणून, त्यांची मिसेस पण होती, त्यांनी पाहिलंच नव्हतं महाराजांना, म्हणजे मास्तरांच्या ह्याच्यातच. ते तिकडे मग त्यांना बघितल्यावर महाराजांनी त्यांना काय केलं सांगितलं असावं, अरे तुझ्या गाडीत मला एवढीशी जागा मिळेल का म्हणून. महाराज तुमचीच गाडी आहे आणि मला काय विचारता तुम्ही, हो काही हरकत नाही गाडीत मिळणार तुम्हाला जागा म्हणून, तुम्हीच आम्हाला घेऊन जाणार. तेव्हा दादरला राहत होते ते शिवसेनेचे, आणि मग त्यांनी मग ते पण एक अट आहे मी घेऊन जातो पण माझ्या घरी एक दिवस ठेवून घेणार आहे तुम्हाला आणि मग मी सोमवारी आणून तिकडे पोचवतो म्हणून. आणि त्यांनी मग ठेवून घेऊन त्यांची पूजा बिजा केली आणि मग आणून आम्हाला इकडे सोमवारचं आणून पोचवलं. असे आमचे महाराज घरात आले. मालाडला कुलकर्णी मास्तर म्हणून होते.
त्यांच्या शरीरात ते कायमचे संचार होता महाराजांचा. त्यांची आई शिवभक्त होती मास्तरांची, आणि ती शिवभक्त त्यांच्याकडे हे ओरिजिनल असे महाराज यायचे त्यांच्या घरी मालाडला. ते त्यांनी मग समाधी घ्यायच्या आधी मी आता यापुढे येणार नाही असं सांगितलं. त्यांना अश्रू ढाळू लागले ते, आणि म्हटलं महाराज तुम्ही नाही तर कसं होणार आमचं. महाराज म्हणे मी तुझ्या घरातच आहे, तू काळजी करू नको म्हणून. आणि ते मास्तरांच्या शरीरात संचार झाला तो त्यांचा. आणि मास्तरांच्या शरीरात संचार झाल्यानंतर हे कुणाला त्यांच्या 9-8-9 वर्षापर्यंत कुणालाच माहीत नव्हतं तिकडे घरात. नंतर हळूहळू एक एक प्रकार घडायला लागले. मग त्यांना दिसून आलं, मग त्यांनी सांगितलं मी शंकर महाराज आहे म्हणून, तुम्हाला माहीत नाही मला, तुम्ही ओळखलेच नाहीत म्हणून असं. तेव्हापासनं ते हे झाले. आणि मग त्यांचा संचार म्हणजे काय, रुद्रावतार नुसता. मालाडला सगळीकडनं आले ते चंद्रकांत वैद्य म्हणा, ते बांबर्डेकराकडे यायचे नाणी पौर्णिमेला. बांबर्डेकरांनी आम्हाला चंद्रकांत वैद्य म्हणून होते, त्यांनी सांगितलं बांबर्डेकराकडे महाराजांचं तुम्हाला हे मिळेल, दर्शन मिळेल म्हणून. मग मला हे म्हणाल्या नाळी पौर्णिमेला आपण जाऊया त्यांच्या घरी आणि दर्शन घेऊन येऊया म्हणून. आम्ही गेलो दर्शन घ्यायला. गेलो तर रुद्रावतार सगळं पुन्हा सगळ्या बरोबर असे काय महाराज हातात सिगारे घेऊन येऊन धडधड धडधड करून येऊन ते ह्याच्यावर बसले. ते मुडा असा होता त्याच्यावर येऊन बसले आणि हातात 5 असे सिगारेटी घेऊन फू फू फुंकत बसले. हे मला म्हणाले हे काय, मला भीतीच वाटते आता म्हणून, पुढे जायला तयार नाही. मग मी गप्राले. ते वैद्य आम्हाला म्हणाले जा नमस्कार करा म्हणून. हा करतो म्हणून राहिला. आम्ही त्यांच्या गॅलरीतनं त्यांचं दर्शन घेतलं. हे मला म्हणाले जाऊन जाऊन. मी म्हटलं मी नाही पुढे, मी इकडनं नमस्कार करते. आणि तेवढ्या ते त्यांनी उठून ते परत 15 मिनिटं बसले नाही, ते धुडधुडधुडधुड धावायला सुरुवात केली त्यांनी. त्यांनी जाऊन हात लावून असता नमस्कार केला आणि मग म्हणाले मी नमस्कार केला आणि मग धावून आलो. ते कुठे गेले पत्ता नाही. बरोबर सरंजाम असायचा त्यांचा, 5-6 जण बरोबर असायचे भक्तगण. तेव्हा ते झालं. मग माझ्या आईकडे ताडदेवला, माझ्या ताडदेवला माहेरी हे 6 महिने सतत राहिले. माझ्या बहिणीला टायफॉइड झालेला आणि हे आईने ह्यांचं सगळं ऐकलं होतं माझ्या भावाकडनं. त्याने हाक, माझ्या आईने हाक मारली, महाराज तुम्ही एकदा या ना माझ्या घरात इकडे आणि दर्शन द्या आणि माझी तापाने फणफणते आहे म्हणून. तेव्हा ते आले, तू मला का हाक मारलीस, तू मला का हाक मारलीस, हा बघ मी आलो की नाही, आलो की नाही म्हणून. आणि ती बिछाण्यावर पडून होती माझी बहीण, अगदी तापाने, टायफॉइड म्हणजे माहीत नाही. ती ह्याच्यात काम करत होती टेलिफोन एक्सचेंज मध्ये. तर तिकडे ती हे करायची, मग डॉक्टरकडनं औषध आणायचं आणि तिला घालायचं. त्याने म्हटलं डॉक्टरचं हे औषध बंद, काही घ्यायचं नाही तर माझ्यावर विश्वास नाही, सोडून दे मला, मी चाललो म्हणून. महाराजांनी आईने सांगितलं नाही महाराज तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तरच मी तुम्हाला हाक मारली ना म्हणून. आणि ते आले, त्याने त्या दिवशी म्हणाले नाही जाणार तो ताप, जाणार तो ताप म्हणून. आणि त्याविषयी स्वतःच असे पलंग आहे आमचा तिकडे, पंगा खालचं सगळं ओढून हे करून झाडू मारून घेतली स्वतःच. आई म्हणजे म्हणा आम्ही करतो ना ते म्हणून ऐकेस ना. आणि त्याच्या खालती ते झोपले आणि सगळा तिचा ताप तर स्वतःच्या अंगावर घेतला. आणि ती खडबडीत बरी झाली एकदम. आणि तिला तेलकट घाला, तुपकट घाला, सगळं खायला दे तिला म्हणून. आणि महाराज 3 दिवस उठले नाहीत तिकडनं. हे मोजडे म्हणजे महाराजांच्या मास्तरांच्या शहरात हे आलं, हे मोजडेच घालून फिरायचे मास्तर महाराज. हे मोजडे घालून गेले आणि त्यांनी देह ठेवते वेळेला ते इकडे सोडून गेलेले नाही, त्यांच्या तिकडे नाशिकला. तेव्हा मी ते मागून घेतले, मला ते मोजडे हवेत म्हणून. ते त्यांनी मला ते मोजडे आणून दिले. आणि माझ्या भावाच्या मुलाच्या शहरात येते वेळेला हा डमरू डम 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 वाजवत घेऊन आगेचला डमरू म्हणून सगळे त्यांचं साहित्य ते ठेवलंय आम्ही जपून. ही सुद्धा ओरिजिनल, ही कशी मी सांभाळून ठेवते, किती वेळा शिवून आणली केली, महाराजांचीच कृपा. सगळे हे करून ठेवते मी ते.
सगळे नमस्कार करतात ना, डोक्यावर घालून घेतात असे सगळं. हे सोमवार आहे, सोमवार आणि गुरुवार आहे, सोमवार आणि गुरुवार मठ आहे त्यांचा, तो मंदिरात येतात ते दर्शन झाला. ओम नम शिवाय श्री गुरुदेव. तिचं नाव भक्ती, मोठी श्रद्धा आणि धाकटी भक्ती नाव. महाराजांच्या कृपेने झालेले आहेत त्या दोघी. मला वर्षानंतर झाली, 17 वर्ष नव्हतं. त्याच्यानंतर ते ती याला तिला ह्याच्या ह्याला माल रोटेशन म्हणतात ना, पीठ पडलेला आतड्याला, तेव्हा ते ऑपरेशन करायला 9व्या दिवशी जन्माला आलेले 9व्या दिवशी तिचं ऑपरेशन म्हणून सांगितलं. स्वतः महाराज तिकडे जाऊन बसले, ध्यान लावून बसले होते डोळे मिटून, आणि तिकडे दलाल सर्जन ते ऑपरेशन करत होते. माझा भाऊ आणि येऊन परत पण महाराजांना सगळ्या गोष्टी सांगत होता. आणि शेवटी झाल्यानंतर ती आता बाहेर येणार म्हणून ते डॉक्टरने सांगितलं, बाहेर आणणार तिला आता म्हणून. पण किती वेळ झाला बाहेरच येत नाही. परत माझा भाऊ धावला काय झालं म्हणून विचारायला. त्याच्या आधी महाराज म्हणाले अपेंडिक्स काढतात म्हणून. मी म्हणले ह्यानी म्हटलं माल रोटेशनच ऑपरेशन देवा अपेंडिक्स म्हटला ना. मग डॉक्टर बाहेर आल्यानंतर म्हटलं त्याला अपेंडिक्स त्याला जरा काहीतरी दिसलं म्हणून त्याने मग आणि मोठं होऊन त्यांना आणि परत पोट कापायला नको, त्रास व्हायला नको म्हणून तेही केलं. मी आधी बाप्पा बोलले तसंच झालं ते सगळं. नानावटीला ती मी दातार हॉस्पिटलमध्ये ह्याचं सिझरीन झालेलं, मला काही माहीतच नसायचं. आणि मग शेवटी ह्यांनी मला तिला घरी आणायच्या दिवशी मला सांगितलं की असं असं तुझं हे मुलीला झालेलं आहे आमच्या, आणि महाराजांनीच तिला सगळं तागलेलं आहे म्हणून. आणि आता ती आणणार कधी, मी घरी आली तरी ती घरी नाही. मग मला सांगितलं ललिता पंचमीला ती घरी येणार म्हणून. ललिता पण जेवढे घरी म्हणजे डॉक्टरांचं सगळं ते व्हायला पाहिजे तिकडे. ही घरी येणार कधी? 12 वाजून गेले, 1 वाजला, 2 वाजले, महाराज अजून सांगितलं ना मी तुला येणार की म्हणून. आणि मग माझा भाऊ आणि हे सगळे मिळून घेऊन आले तिला म्हणजे अपेंडिक्सचं तेच सांगितलं. अपेंडिक्स झालेलं ते माल रोटेशनचं ते आधी झालं, आणि नंतर बाप्पाने म्हटलं अपेंडिक्स तर चाललंय तिकडे. असे महाराज आमचे एकेक आम्हाला चमत्कार म्हणजे असेच सगळे. स्वामींचा एक फोटो पाहिजे होता. महाराजांचे भक्त ते टेमकर म्हणून यायचे येतात आमच्याकडे. मी त्यांच्याकडे म्हटलं मला स्वामींचा एक फोटो पाहिजे, कुठे मिळणार? अरे कशाला हे करता, मालाडला आहेत ते ऑर्थर, ते आहेत, त्यांच्याकडे जाऊन बघा. त्यांच्या घरात सगळे स्वामीचे महाराजांचे सगळ्यांचे फोटो आहेत म्हणून. आणि एक दिवशी ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेले तर स्वाम्यांचे फोटो असे झोपलेले, मला हात लावून असे बसलेले, असे को ह्याचा आणि एक दुसरा आणि असे कितीतरी फोटो होते. आणि त्यांच्याकडे मी शंकर महाराजांचा फोटो, त्या आतून त्याला धुळा येतो ना तो साफ करायला दिलेला मी त्यांना. तो त्यांनी तो साफ करून परत आहे तशी त्याची फ्रेम बिम आम्ही हे करून घेऊन घेऊन बसले. आणि ते मी हा पसंत केला एकदम, मला हा पाहिजे म्हणून. हा पाहिजे म्हटल्यानंतर हा घेतला मी आणि इकडे आणून स्थापन केला. ख्रिश्चन ते अर्थ माहिती स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.